दिग्रासकरांच्या सेवेत सुरू झाले एमडी लॉन, विवाह, स्वागत समारंभ, वाढदिवस, साखरपुडा तसेच सामाजिक कार्याकरिता उपलब्ध, निसर्गरम्य वातावरण, भव्य पार्किंग, मुबलक पाणी, सायंकाळी लग्नाची सुविधा। एकदा अवश्य भेट द्या एमडी लॉन, मानोरा रोड, दिग्रस, जिल्हा यवतमाळ। प्रोप्रायटर शैलेश मूलचंद लाचुरे व लाचुरे ब्रदर्स दिग्रस। नमस्कार, मी ऋषिकेश रास, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। मध्यरात्री चोरट्यांनी दुकान फोडून सोयाबीनचे कट्टे केले लंपास, दिग्रस आर्णी मार्गावरील कॉलनी जवळील घटना। दिग्रस शहराबाहेरील दिग्रस आर्णी रस्त्यावर कॉलनी जवळ असलेल्या एका दुकानाचे शटर फोडून आतील सोयाबीनने भरलेले कट्टे चोरून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली। ही सकाळच्या दरम्यान उघडकीस आली। याबाबत दिग्रस पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। दिग्रस आर्णी मार्गावरील कॉलनीजवळ सुभाष रामराव जाधव यांचे कापूस व सोयाबीन भुसार माल खरेदीचे दुकान आहे। शनिवारी सुभाष जाधव यांनी शेतकऱ्यांकडून सोयाबीन व कापूस खरेदी करून दुकानात ठेवला होता। अशात मध्यरात्री काही चोरट्यांनी दुकानाचे शटर फोडले व आतून 35 क्विंटल वजनाचे जवळपास 62 सोयाबीनचे कट्टे, अंदाजे किंमत 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। याबाबतची तक्रार दिग्रस पोलिसात दिली आहे। मध्यरात्रीचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ करण्याची योजना आखली होती, मात्र घटनास्थळावरून काही अंतरावर जाताच सोयाबीन कट्टे चोरून नेणारे रात्रीच्या गस्तीत असलेल्या दिग्रस पोलिसांच्या तावडीत सापडले। विचारपूस केली असता उडवीउडवीची उत्तरे देऊ लागले। अशात पोलिसांना दुकान फुटल्याचा कॉल आल्याने संशय बळावला। अशात चोरी करणारे तिघेजण पोलिसांना तुरी देऊन फरार झाले, तर एक जण पोलिसांच्या ताब्यात आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहेत। सध्या शेतातील सोयाबीन व कापूस विक्रीसाठी काढण्यात आला असून हा माल चोरण्याच्या घटनेत जिल्ह्यात ठिकठिकाणी वाढल्या आहे। दिग्रस पोलीस रात्रीच्या गस्तीवर आहेतच, मात्र शेतकऱ्यांनी सुद्धा सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे। अफजल खान, सुरेश चिडे यांच्यासह मी ऋषिकेश रास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या बातम्यांचे पुढील अपडेट्स मिळण्याकरता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।